तर अतिथि मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण आज या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक खेळाडू आमच्या सोबत जुडले गेलेत, अनेक प्रेक्षक जुडले गेलेत, त्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नवसाथी मित्रमंडळ, दिवा चषक भव्य क्रिकेट स्पर्धा या प्रसंगी उपस्थित समाजसेवक श्री सीतारामजी मडवी, माझे सहकारी श्री राजेशजी मडवी, समाजसेवक श्री दीपकजी पाटील, श्री निलेशजी पाटील, हरिश्चंद्र मडवीजी, राहुल शिंदे, गणेश पाटील, महादेवजी मडवी, शैलेश पाटील, हरिदास मडवी, केसरीनाथ मडवी, गजानन मडवी, यशवंतजी पाटील, समालोचक श्री संतोषजी म्हात्रे, योगेश कोळी, तुषार गावन, विघ्नेश मडवी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, नवसाथी मित्रमंडळ दिवा या मंडळाचे सर्व पदाधिकारी, या स्पर्धेसाठी सहभागी झालेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, नवसाथी क्रीडा मंडळ 56 वर्ष म्हणजे पूर्वी आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये क्रिकेट खेळ म्हटला तर शेतामध्ये क्रिकेट सामने व्हायचे, बांध असायचे, घनसोली गाव, तुर्भे गाव, ऐरोली गाव, दिवा गाव, बेलापूर, बोनकोडे, अशा फार कमी टीम्स त्यावेळेस होत्या. स्पर्धांचं आयोजन तेवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं, परंतु अशा काळामध्ये सुरू झालेला क्रिकेट आणि त्यामध्ये नवसाथी क्रिकेट मंडळाने घेतलेला सहभाग, म्हणजे या नवी मुंबईमध्ये क्रिकेट सुरू करणारे गाव आणि मंडळ कुठली, तर नवसाथी मंडळाचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. 56 वर्ष कोणत्याही पद्धतीचा न थांबता आजवर या मंडळाची वाटचाल ही यशस्वी राहिली. यावर्षी देखील आपल्या मंडळानं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन. विघ्नेशजी या गोष्टीचा उल्लेख केला, मला वाटतं मी लोकप्रतिनिधी, आमदार आणि आता कार्यकर्ता, मला वाटतं सर्वाधिक क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन किंवा बक्षीस समारंभाला कोणाला बोलवतात तो आपल्या सगळ्यांनी मान तो मलाच दिलेला आहे. आपल्या सर्वांचं प्रेम आहे आणि आपल्या शहराची आध्यात्मिक ओळख, संस्कृतीची ओळख, परंपरेची ओळख आणि क्रीडेची देखील परंपरा आपल्या शहरानं या परिसरामध्ये जपलेली आपण नेहमीच बघतोय. मला वाटतं या आपल्या या टूर्नामेंट करता 24 टीम आहेत आणि 24 टीम सगळ्या गावातल्याच आहेत. पूर्वी म्हणजे एक गावातली टीम बनवायला त्रास व्हायचा, परंतु आता ही पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, 40+ म्हणजे आज 24 टीम बनवणं हे काही सोपी गोष्ट नाही. सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्या सर्व घटकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता सहभाग घेतला. गावं, नंतर वाढलेलं शहर आणि मग सुविधा, गावासाठी गावाचं हक्काचं मैदान ही मागणी नाही, हा आपला हक्क आहे. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की या परिसरामध्ये दिवागाव, कोळीवाडा या परिसराला याच भागामध्ये आपण क्रिकेट ग्राउंडचं उपलब्ध करून देऊ आणि तो ग्राउंड असा हाफ नाही, पूर्ण गोलाकार ग्राउंड आपल्या गावाला आपण निश्चित पद्धतीनं मिळवून देऊ, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण ती आपली मागणी असली तरी ती आपली मागणी नाही, तो आपला अधिकार आहे. आपल्या गावातल्या मुलांना सर्व जनरेशन म्हणजे 56 वर्षापासूनची क्रीडेची परंपरा ही ग्राउंडच्या विना काय आपण थांबवणार काय, किंवा बॉक्स टाईप क्रिकेट खेळायचं का आपण? आपल्याला खेळायचं आहे तर आपण पूर्ण गोलाकार मैदानामध्ये खेळणार आणि याच ठिकाणी खेळणार, हा विश्वास मी सर्व आपल्या खेळाडूंना देतो. आणि हे 56 वर्षापासून आपल्या ग्रामस्थांनी टिकवलेली ही परंपरा आपल्याला अजूनही 100 वर्ष नाही,
ही निरंतर आपल्याला टिकवायची आहे आणि ते टिकवण्याकरता ग्राउंडची आवश्यकता आहे आणि तो ग्राउंड आपण मिळवून देऊ हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण मला बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की अशा प्रकारच्या मागण्या करत असताना एखादी गोष्ट आपल्याकरता मिळून घेण्याकरता संपूर्ण गावानं एकत्रित राहण्याची गरज आहे. जर आपण एकमेकांच्या त्या ठिकाणी आपल्यामध्येच जर गट झाले तर आपण आपल्या उद्दिष्टापासून दूर हो. त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन या आपल्या उद्दिष्टाची आपल्या हक्काची पूर्तता करेपर्यंत आपण सर्वांनी एक संघ राहिला पाहिजे हे आव्हान मी सर्व ग्रामस्थांना करतो. सर्व खेळाडूंना त्यांच्या मॅचेस करता मनापासून